三月妙法。三月妙法。सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात सम्यक घडामोडी. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड. खूप दिवसापासून आपण या वेळेची वाट बघत होतो की आपल्याला आपली ताकद आपला माणसाला आपल्या पक्षाला मतदान करण्याची वेळ कधी येईल. ती वेळ या 2019 निमित्ताने सन्मान्य बहुजन सम्राट दलित मुस्लिम यांना एक दिलाने एकत्र करण्याचे, शिल्पकार सन्मान्य बाळासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला ही सुवर्ण संधी दिलेली आहे. ही संधी निदान आपल्या बहुजनांनी, दलितांनी, बहुतांनी कुठेही गमवू नये, अन्यथा ही वेळ आपल्याला कधी येणार नाही. आपल्याला तुम्हाला सर्वांना जी आपली राजकीय ताकद दाखवण्याची वेळ आली आहे ही येत्या 29 तारखेला आहे. जर तुम्हाला मान सन्मान हवा असेल, पॉलिटिकल सन्मान पाहिजे असेल, उद्या तुम्हाला नगरसेवक व्हायचा असेल, आमदार व्हायचा असेल, तर येत्या 29 तारखेला आपण कुठलीही चूक न करता, कुठल्याही खोट्या भूल तापेला बळी न पडता आपल्या बहुजन वंचित आघाडीला सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांना समोर ठेवून गब्बशी या निशाणीला मत द्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो. कारण देवळाली विभागातून, देवळाली मतदारसंघातून आम्ही बहुसंख्येने सर्व ताकदीनिशी बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आणि बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी मी ग्वाही देतो. आणि या निवडणुकीत सर्व जर बघितलं तर सगळ्या उमेदवारांना देखील तुम्ही बघा, एकही उमेदवाराच्या तोंडावर ना तेज दिसत आहे, ना निवडून येण्याची त्यांना स्वतःला खात्री होत आहे. म्हणून आपण आपली संधी न दवडता, आपण आपली संधी न गमावता आपण येत्या 29 तारखेला कप्पशी या निशाणीवर मत द्यावा एवढंच कळकळीचं आवाहन करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भीम, जय मल्हार. आता वेळ झाली का ब्रेकची? पुन्हा भेटू थोड्या वेळाने, तोपर्यंत जय भीम. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.